आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महाराष्ट्रातील पावसामुळे आणि धरणाच्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ, धोका नाही मात्र सतर्क राहा. महाराष्ट्रातील पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र कोणत्या गावात पूर परिस्थिती उद्भवली नसल्याची माहिती चिकोडी तहसीलदार कुलकर्णी यांनी दिली. पाहूया काय म्हणतात ते. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಲ್ಲಾ ಡ್ಯಾಮ್ಗಳಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿದ್ದರಿಂದ ಹೆಚ್ಚುವರಿ ನೀರನ್ನು ಬಿಡುತ್ತಿರುವುದರಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ ಜಾಗೃತಿಯಿಂದ ನಾವು ಇರಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸಹಿತ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಹಿರಿಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಹಿತ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸಹಕಾರದಿಂದ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪ್ರಯಾಪ್ರಸ್ತಿ ಇದಿಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಈ ಪ್ರಯಾಪ್ರಸ್ತಿಯನ್ನು ಎದುರಿಸಲು ಸಜ್ಜರಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. तहसीलदार कुलकर्णी हे आज कृष्णा नदी काठावरील मांजरी, एडूर, चंदूर, इंगळी या गावांना भेटी देऊन पूर परिस्थिती पाहणी केली. चिकोडी तालुक्यातील सुमारे 7 बंधाऱ्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पूर परिस्थिती नाही मात्र सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.